नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. लोणावळा शहरातील गुटखा विक्री करणाऱ्या पानटपरी धारकांवर कारवाईचा बडगा. सत्यसाई कार्तिक, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग यांना गोपनीय बातमीदारामार्फत लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या पान टपऱ्यांमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा पान मसाला विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सत्यसाई कार्तिक यांनी त्यांच्याकडील पोलीस स्टाफ तसेच लोणावळा शहर पोलीस स्थानकाकडील पोलीस स्टाफसह लोणावळा शहरातील पानटपरी धारकांवर छापा टाकला असता इसम नामे रवी शंकर बुगडे वय वर्ष 24 राहणार गवळीवाडा लोणावळा तालुका मावळ, दिलखुश पान शॉप गवळीवाडा अतुल बळीराम लोखंडे वय वर्ष 42 राहणार गवळीवाडा लोणावळा तालुका मावळ, रुद्रांश पान शॉप कृष्णा संदीप गवळी वय वर्ष 19 राहणार गवळीवाडा लोणावळा तालुका मावळ, कृष्णा पान शॉप शोएब नईब खान वय वर्ष 25 राहणार म्हाडा कॉलनी लोणावळा तालुका मावळ, श्रीराम पान शॉप मनोज कुमार महावीर प्रसाद भारद्वाज वय वर्ष 30 राहणार श्रीकृष्ण अपार्टमेंट नांगरगाव लोणावळा तालुका मावळ, कुणाल पान शॉप यांच्यासह अन्य 9 जणांवर कारवाई करून शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या कंपन्यांचा सुगंधित तंबाखूजन्य गुटखा पान मसाला असा एकूण 1,08,772 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने तो गुन्ह्याच्या कामी जप्त करण्यात आला असून सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कारवाई पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यसाई कार्तिक, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग यांनी व त्यांच्याकडील पोलीस स्टाफ तसेच लोणावळा शहर पोलीस यांनी केली आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.